नमस्कार, मराठी प्रतिभा चैनल में तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हा थंडीसाठी मेकअप लुक क्रिएट केलेला आहे। हा मेकअप तुम्ही कोणत्याही फंक्शन पार्टीसाठी करू शकता किंवा जर तुम्हाला सटल असा मेकअप पाहिजे असेल तर तुम्ही आयशॅडो आणि लिपस्टिकचे ऑप्शन चेंज करू शकता। पण जो बेस मेकअप आहे जो थंडीसाठी खूप उपयुक्त आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळेल। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आणि हा मेकअप लुक तुमची जर ड्राई स्किन असेल, ऑइली असेल, कॉम्बिनेशन असेल तरी तुम्ही करू शकता। मी प्रोडक्टचे ऑप्शन देखील या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत आणि जे पण प्रोडक्ट्स वापरले त्याच्या लिंक्स पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्ही तिथे जाऊन लिंक चेक करून परचेस देखील करू शकता। आणि हा मेकअप लुक तुम्हाला नक्कीच आवडेल। जर आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला मला फॉलो करा। सुरू करूयात आपण या व्हिडिओला। तर तुम्ही विदाउट मेकअप माझा फेस बघू शकताय। मी चेहऱ्यावर काहीही लावलेलं नाही। नंतर आपल्याला चेहऱ्याला मॉइश्चराइज करायचं आहे। तर मॉइश्चरायझरसाठी मी तुम्हाला खूप ऑप्शन्स दिलेले आहेत ऑलरेडी। पण विंटरसाठी मी स्पेशली तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला आवडत असेल तर सेटाफिलचं हे डेली ॲडव्हान्स अल्ट्रा हायड्रेटिंग लोशन मॉइश्चरायझर आहे, हे तुम्ही वापरा। जर तुमची स्किन ऑइली असेल तर मी तुम्हाला दुसरा ऑप्शन देते, तो आहे निव्हियाचं हे सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझर। तर हे तुम्ही वापरू शकता किंवा पॉन्ड्सचं पण एक लाईट मॉइश्चरायझर येतं, ते पण तुम्ही वापरू शकता। आता माझी स्किन थोडीशी ड्राय आहे आणि हिवाळ्यात जास्त ड्राय होते, त्याच्यामुळे मी हे सेटाफिलचं मॉइश्चरायझर वापरत आहे। आता याला बोटांवर छान वॉर्मअप करून घ्या आणि तुमच्या गळ्याला आणि चेहऱ्याला लावून घ्या। आता दुसरी गोष्ट मेकअप करण्यापूर्वी जी खूप महत्त्वाची आहे ते म्हणजे तुमच्या लिप्सला हायड्रेट करा। सो निव्हियाचा हा लिप बाम मी इथे वापरत आहे। आता जोपर्यंत मी बाकीचा मेकअप करते तोपर्यंत माझे लिप्स मॉइश्चराइज राहतील। तर आता मी लावणार आहे मेबिलिन फिट मीचं हे ड्युवी प्लस स्मूथ प्राइमर। हे बेसिकली ड्राय स्किनसाठी बनवलेलं आहे। आता आपल्याला आयदर कन्सिलर लावायचे किंवा करेक्टर लावायचे किंवा फाउंडेशन, बीबी क्रीम, सीसी क्रीम लावायची। तर मी तुम्हाला सजेस्ट करेल बीबी क्रीम, सीसी क्रीम रोजच्या मेकअपला तुम्ही नक्की वापरा। आणि जर तुम्हाला त्या आवडत नसतील तर तुम्ही फाउंडेशन पण वापरू शकता। मी तुम्हाला तीन ऑप्शन्स देते जे माझ्या आवडीचे आहेत। सो सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे तो म्हणजे पॉन्ड्सची ही बीबी क्रीम। त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन आहे एले गर्लचं हे फाउंडेशन, प्रो कव्हरेज हाय डेफिनेशन फाउंडेशन। सो हे खूप छान लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये आहे, त्याच्यामुळे लावायला खूप इझी जातं। आणि तिसरा ऑप्शन आहे स्मॅशबॉक्सचं हे स्टुडिओ स्किन हायड्रा फाउंडेशन। आज मी स्मॅशबॉक्सचं हे हायड्रा फाउंडेशन वापरणार आहे। स्मॅशबॉक्समध्ये भरपूर शेड्स अवेलेबल आहेत, ती गोष्ट मला खूप आवडली। सो आता हे मी लावून घेते माझ्या स्किनवर। तर आता हे मी डॉट डॉट करून पूर्ण चेहऱ्याला लावून घेणार आहे। हा जो शेड आहे हा मला एकदम छान मिळालेला आहे, त्याच्यामुळे एक्झॅक्टली मॅच वाटतं स्किनला। सटल असा मेकअप पाहिजे असेल तर डेफिनेटली आधी एकदम कमी फाउंडेशन लावा चेहऱ्याला, नाही तर खूप केकी स्किन दिसते। हिवाळ्यात खूप जास्त केकी स्किन दिसते। सो आता हे मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करत आहे। इथे तुम्ही ब्रशने करू शकता पण ब्रशने पुन्हा केकीनेसचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो। जर तुमची ऑइली स्किन आहे तर बेटर आहे ब्रशने करणं, पण जर ड्राय स्किन आहे तर ब्युटी ब्लेंडर किंवा फिंगर्सच्या मदतीनेच ब्लेंड करा। हे जे फाउंडेशन आहे हे माझ्या स्किन टोनसारखं असल्यामुळे डार्क स्पॉट्स वगैरे लवकर कव्हर होतात। सो जितकं मी आधी यूज केलं आहे तेवढंच फाउंडेशन चेहऱ्यावर ठेवलेलं आहे, मी एक्स्ट्रा घेतलेलं नाही आणि हेच एकदम प्रॉपर दिसतंय चेहऱ्यासाठी। सो आता मी लावणार आहे कन्सिलर। तर कन्सिलर इथे मी वापरत आहे एले गर्लचं। तर कन्सिलर आपल्याला जास्त लावायचं नाही। त्याचा जो शेड आहे हा आहे प्युअर बेज, जो खूप छान सूट करतो इंडियन स्किन टोनसाठी। आणखीन एक ट्रिक मी तुम्हाला सांगते, जर फेसवर असं वाटत असेल की जास्त प्रोडक्ट दिसतंय किंवा व्हाईट दिसतोय तर ब्लेंडरची दुसरी साईड वापरा आणि त्याच्याने पुन्हा डॅब डॅब करा, म्हणजे जे पण एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे अजून पण ते निघून जाईल। आता सगळ्यात महत्त्वाची वेळ येते ती म्हणजे पावडरची। तर कॉम्पॅक्ट आणि लूज पावडर दोघांमधली कोणतीही वापरा। तर मला बेसिकली लूज पावडर लावायला खूप आवडते, त्याच्यामुळे मी आज शुगरची ही लूज पावडर लावणार आहे। ही आहे ऑल सेट टू गो बनाना पावडर। सो अंडर आईजला आधी लावते। त्याच्यानंतर पूर्ण फेसला हलक्या हाताने लावून घ्यायची आणि ऑफकोर्स नेकला पण। आता ही जी आहे अंडर आईजवाली ही थोडीशी सेट होईल। अगदी एका मिनटाच्या आत मी पावडर काढणार आहे, तोपर्यंत मी माझ्या आयब्रो फिल करून घेते। आयब्रो फिल करण्यासाठी तुम्ही पावडर प्रोडक्ट वापरू शकता। तुम्हाला माहिती मी युरोप गर्लचं वापरते पण आज मी हे पॅकचं वापरणार आहे। तर हे जेल आहे जे ब्राऊन कलरचं आहे, तर अँग्युलर ब्रशवर हे प्रोडक्ट मी घेतलेलं आहे। स्टार्टिंग पॉइंटला आधी खूप हलक्या हाताने भरणार आहे, मी एक लाईन ड्रॉ केली त्याच्यानंतर ती फिल करणार आहे।
आयब्रो माझे फिल झालेले आहेत। आता ही जी बेक करायला ठेवलेली पावडर आहे ती पटकन मी काढून टाकते। तर आज मी खूप अफोर्डेबल आयशॅडो पॅलेट वापरणार आहे, ते आहे एस एफ आरचं इट्स माय प्लेजर पॅलेट। जो शेड नंबर आहे तो आहे 7305। तर सगळ्यात आधी हा जो ब्राऊन कलर दिसतोय हा मी क्रीजमध्ये प्लेस करून घेणार आहे। आता हा कलर मी लगेचच खालच्या लॅश लाईनला पण लावून घेणार आहे। हा जो शेड दिसतोय प्लम कलरचा शेड आहे हा, तर हा मी आउटर कॉर्नरला आणि क्रीजच्या थोडंसं खाली लावणार आहे आणि छोटा ब्लेंडिंग ब्रश घ्यायचा आहे। हा जो शेड दिसतोय थोडासा शिमरवाला तो मी घेते आणि हा इनर कॉर्नरला लावते। इनफॅक्ट ह्या मिडल लीडवर पण सो बोटाच्या मदतीने लावला तर खूप छान पिगमेंटेड दिसतो। आयलायनरसाठी हे के ब्युटीचं आयलायनर मी वापरते। आता पॅकचं हे कोहल काजळ लावणार आहे। आता याच्यातलाच हा जो शेड आहे हा मी घेते आणि थोडं स्मच करते। आता आयलॅश कर्ल करून घ्यायच्यात आपल्याला। मस्कारा मेबिलिनचा लॅश सेन्सेशनल, अप्पर लॅशेस आणि लोअर लॅशेस दोन्हीकडे। आता थोडंसं कॉन्टोरिंग, शुगरचं हे ब्राउन्झर बुडी बंडर नाव, कॉन्टोरिंग करणं गरजेचं आहे फ्लॅट फेस दिसू नये म्हणून। थोडं ब्रशला असं पकडायचं समोर आणि मग नाकावर कॉन्टोर करायचा। मेकअप फिक्सर वापरणं पण गरजेचं आहे कारण त्याच्याने तुमचा मेकअप सेट राहील। त्यातल्या त्यात असा मेकअप स्प्रे वापरा की ज्याने तुमची स्किन खूप जास्त मॅट पण दिसणार नाही। तर पॅकचा हा मायक्रो फिनिश मेकअप फिक्सर आहे, जो याचे जे पार्टिकल्स आहेत ते पण खूप छोटे छोटे आहेत, त्याच्यामुळे तो लावल्यावर जास्त स्किन ओली पण होत नाही आणि एकदम प्रॉपर फिक्स राहतो मेकअप। थोडंसं डॅप। आता याच्याने काय होतं, जो पण पावडरचा किकीनेस आहे तो चालला जातो आणि त्याच्यामुळे मला ॲक्च्युली मेकअप फिक्सर लावला खूप आवडतो। सो माझा फेस तुम्ही जर जवळून पण बघाल तरी पण जास्त केकी दिसणार नाही, जरी मी इतका मेकअप लावलाय तरी। आज लिपस्टिकसाठी मी LE18चा हा लिक्विड लिप कलर वापरत आहे, ज्याचा शेड आहे बर्न रेड R52। लिक्विड लिप कलर 120 रुपयाचा, खूप अफोर्डेबल आहे आणि मी फर्स्ट टाईम ट्राय करते। बर्न रेड असा याचा शेड आहे, ओठांवर तरी खूप लाईटवेट वाटतो आहे। तर ब्लश म्हणून आज मी मेबिलिनची लिपस्टिक वापरणार आहे, कलर सेन्सेशनलवाली, याचा शेड आहे 553। सो अशा टाईपचा शेड आहे हा आणि हा मी माझ्या चिक्सवर लावणार आहे। तर खूप हलक्या हाताने आपल्याला त्याला ब्लेंड करायचं आहे, थोडा थोडा लावा आधी। जर लावायचं नसेल तर बॅकहँडवर घ्या आणि त्याला थोडंसं ब्लेंड करून लावा। थोडी स्माईल करा म्हणजे ते ब्लेंड करायला पण तुम्हाला इझी जाईल। येस, सो लास्ट बट नॉट लीस्ट हायलायटर वापरणार आहे। तर स्विस ब्युटीचं हायलायटर आहे, याचा जो शेड आहे अल्ट्रा ग्लोवालं नंबर 02 आहे आणि याच्यातले तिन्ही शेड्स खूप छान जातात इंडियन स्किन टोनवर। सो मी हा जो शेड आहे तो लावते। तर हिवाळ्यामध्ये हा ग्लो दिसणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्हाला इतका जास्त मेकअप करायचा नसेल तर जो मी बेस सांगितला तो तरी ॲटलिस्ट असंच करा। बाकीच्या गोष्टी माइल्ड लिपस्टिक लावायची, तुम्हाला लाईट कलरची ती लावा, आयशॅडोज जास्त वापरायचे नाही तसं वापरा, पण जो बेस मी सांगितला तशा पद्धतीनेच करा। तर फायनली मी टिकली लावून आलेली आहे, फेक आयलॅशेस इथे मी लावलेले आहेत, इयरिंग्स घातलेले आहेत आणि हा माझा विंटर मेकअप लुक तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो हा होता माझा आजचा व्हिडिओ। व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, माझे व्हिडिओ बघत राहा।